पंजाबी आणि आफ्रिकन जातीचे दोन बकरे चोरून केवळ 4,000 विकणारा आरोपी वसई पोलिसांनी अटक केला आहे. वसईच्या पापडी परिसरातून दोन्ही बकरे चोरीला गेले होते. या दोन्ही बकऱ्यांची 80,000 रुपये किंमत आहे, तर दोनही बकरे चोरून विरार हद्दीतील भालीवली गावात 4,000 रुपयांना विकले होते. तर याबाबत बकरे मालकाने वसई पोलीस ठाणे हद्दीत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास करून दोन्ही बकऱ्यांसह विकणारा चोर आणि घेणारा या दोघांनाही अटक केली आहे. चोरलेले बकरे कापण्याआधीच पोलिसांनी पकडले असल्यामुळे बकरे मालकांनी मात्र समाधान व्यक्त केलं आहे. निलेश मिलिंद सुतार असे चोराचे नाव असून अमित किशन वरठा असे खरेदी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाइव न्यूज, वसई. मेरा नाम जमीर खलीफ है. क्या काम करते हो? मैं बकरे का मेरा बिजनेस है और मैं पापड़ी में रहता हूँ, पापड़ी चोबारा गांव. और कल मेरे बकरे रात को चोरी हो गए और मुझे पता चला आज मॉर्निंग में मैं जैसे सुबह में यहाँ पर मैं आया टिल 12 to 12:30 तक मैं यहाँ पर आया. मैंने यहाँ कंप्लेंट किया और आई एम वेरी इम्प्रेस कि अपने वैसे गाँव के जो अपनी पुलिस है अपने यहाँ के, उन्होंने बहुत बहुत अच्छे से मेरे साथ में कोऑर्डिनेट किए. ने सोलंगे साहब है अन ते सचिन साहब एक है, त्यांनी बहुत कोऑर्डिनेट केले आणि ते आमचे साहेब आहे त्यांनी पण. आणि ते 4 घंट्यामध्ये त्यांनी शोध काढून लावले. त्यांनी आज फिर्यादी जमीर अब्दुल रजाक व्यापारी आहेत, हे पापडीमध्ये राहतात. त्यांचे दोन बकरे चोरीला गेले होते. सकाळी 12:30 वाजता ते पोलिसांना आले होते. त्यांनी माहिती दिली की सर आमचे दोन बकरे, एक आफ्रिकन ब्रीडचा आणि एक पंजाबी ब्रीड असे, ते भागातले बकरे आहेत. म्हणजे एकाची किंमत जवळजवळ 40,000 रुपये, दुसऱ्याची किंमत 30 ते 35,000 रुपये अशी आहे. दोन बकरे चोरीला गेले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला होता आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचे बकरे चोरी झालेले आहेत. त्यांचे आमचे डीव्हीच्या स्टाफचे दोन कर्मचारी एच.सी. महापदी यांना तो तपास वर्ग केला. त्यांनी कॉन्स्टेबल सोनार यांच्यासोबत आजूबाजूचे जे मटणाचे दुकानदार आहेत, तो बकरे विकत घेणारे वगैरे, यांच्याकडे जाऊन चौकशी केली. तर त्यांना अशी माहिती मिळून आली होती की भालिवली गाव आहे, जे खानिवडीच्या पुढे, म्हणजे आपल्या विरार क्वेश्चनच्या अंडरमध्ये येतं ते गाव, खूप जंगलामध्ये गाव आहे ते. तर त्या गावामध्ये तिथे दोन बकरे कोणीतरी आणून ठेवलेले आहेत असे त्यांना माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी शोध घेतला असता आरोपी जो बकरे चोरणार होता त्याचं नाव आहे निलेश मिलिंद सुतार. हा पापडीलाच राहतो, पण तो त्यांनी ते बकरे दोन चोरले होते. आणि अमित किसन वरठा हे चोबारे गावचा रहिवासी आहे, याला ते बकरे 4,000 रुपयात दोन बकरे विकलेली होती. सदरच्या याच्यामध्ये बकऱ्या चोरी करणारे आणि चोरीचा माल घेणारे दोघांनाही अरेस्ट केलेलं आहे. बकरे या मिळून आलेले आहेत, वैष्ठान जमा केले आहेत आणि ते कागदपत्री पूर्ण पूर्तता करून फिर्यादीच्या ताब्यात घेण्यात येतील. अधिक तपास करत आहोत.